नमस्कार, पेन कुठं गायब झाला? इकडे आहे का? या क्वेश्चनला एकदा परत लिहू आपण. 0.3 × 203 × 0.2 × 2 × 1/2 + 0.2 याचं उत्तर काय असणार? तो तुम्हाला क्वेश्चन दिला होता, एक आपला मागच्या जन्मात एक टॉपिक झाला होता सिम्प्लिफिकेशन, त्याचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मग ह्या क्वेश्चनला कसं टॅकल करणार, काय काय गोष्टी बघून घ्या. नीट लक्ष द्या जरा. पहिले तर बोडोमॉस असलं, पदावली असलं तर आपण पहिले काय सोडवतो रे? कंस, ब्रॅकेट सोडवणार. अरे सोडवणार का? मग ब्रॅकेट सोडवणार तर इथे सोडवलं असतं 3 × 1 × 3 × 2 म्हणजे हे 0.2 म्हणलं, आणि 2 × 2 किती रे? 4. म्हणजे हे 0.3 × 0.4 आणि गुणिले काय मला सांगा? 0.2. याचं 2 × 2 = 4 होणार. 0.4 आलं, 3 × 0.3 हे जसंच तसं, हे 2 जसंच तसं. अरे लिहिलं का? इकडे या. हा कंस सोडवताना पहिले इथं भागाकार दिसतंय, म्हणजे हे असं आहे ॲक्च्युअलमध्ये 2 × 1/2. अरे बरोबर का? तर भागाकाराच्या भागाकारात म्हणजे हे वरती जाणार गुणाकारात, किंवा तुम्ही त्याला जर इथंच काळं करायचं असेल त्याचं, तर मी याला 0.2 × 2. मी तुम्हाला सांगितलं होतं भागाकारात चिन्ह जिथं असेल तिथं जर गुणाकारात चिन्ह लिहिलं तर नंतरच्या संख्येचं काय होतो रे? व्यस्त. अरे बरोबर का? 1/2 चा व्यस्त किती? 2/1. 2/1 म्हणजेच किती असणार? 2 × प्लस काय रे? 0.2. मला सांगा, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8. कसे 8? 0.8 प्लस 0.2. 0.8 आणि 0.2 किती होतं रे? 10. 10 म्हणजे 1.0. 1.0 म्हणजे किती? एकच. एकनी कोणत्या पण संख्येला गुणलं तर ती संख्या तशीच राहते. राहते का? ठीक आहे. मला सांगा, हे 0.3 × 0.4 आणि हा 1 × 0.2 म्हणजे काय असणार? 0.2. अरे असणार का? ठीक आहे. मग पहिले ताण येतो पॉईंटचा. इथं पण एका संख्येनंतर पॉईंट आहे, एका संख्येनंतर पॉईंट आहे. 3 × 4 × 2 जर लिहिलं तर भागाकारात काय येणार? 1/0. कारण की तुम्हाला माहिती आहे ना, 1 जर पॉईंट गायब करायचं असेल तर भागाकारात काय येणार? 0. इथं तर एका संख्येनंतर पॉईंट होता, एका संख्येनंतर पॉईंट होता, गायब झाला. अरे हे कळलं का? बोला. आता 2 × 2 = 4, 3/2 म्हणजे किती रे? खूप अवघड प्रश्न आहे. 1/2. 3 ला 2 भागणं म्हणजे अर्धं करणं. 3 × 4 = 1/2 होतं. 2 × 10. एका संख्येनंतर ऑलरेडी पॉईंट आहे, भागाकारात आणखीन 1/0 आला. 1/0 आला म्हणजे आणखीन एका संख्येनंतर पॉईंट वाढणार, म्हणजे 1 × 1 किती झालं रे? 2. 0.15 बनलं का रे? हे याच्यात काय अडचण रे? हे कळलं का? बोला. क्वेश्चन नीट बघून घ्या. ज्यांचं चुकलं असेल त्यांनी नीट लक्ष देऊन बघा काय म्हणणं आहे क्वेश्चनचं. किती जणांचा बरोबर आला? आईची शपथ. एक असं म्हणणे दिवाने माणसांनो सोडवलंच नाही का? तुम्हाला त्याचं अक्षरच कळलं नव्हतं का? म्हणजे त्या बिचाऱ्याने लिहिलंच लिहिलं. व्यवस्थित लिहून घ्या. लेटेस्टमध्ये आलेला क्वेश्चन आहे, तुमच्या बुद्धीला ताण देण्यासाठी दिलेला क्वेश्चन होता. सेंट्रलच्या एक्झामला आलेला आहे. हो काय कोणतं हे का? ठीक. इकडे बघ, हे जिथं पण आता आपण जेव्हा क्वेश्चन बघितला हे रफ लिहायचं राहिलं असं थांब. इकडे समजून जातो मी. असा काहीतरी क्वेश्चन दिला होता बघा, −261 / 29 / 9 बरोबर. जेव्हा पण भागाकारात चिन्ह असेल, हे 29 आहे, जेव्हा पण भागाकारात चिन्ह असेल त्या भागाकारात चिन्हाला जर गुणाकारात चिन्ह लिहिलं तर नंतरच्या संख्येचा व्यस्त बनतो. गुणाकारात चिन्ह नंतर संख्येचा व्यस्त. तेच इथं भागाकारात चिन्ह होतं,
1/2 चा व्यस्त काय होणार? 2/1, 2/1 म्हणजेच 2, म्हणून 2 × 2 × 2 आलं लक्षात. किंवा ते असं 2/1/2 होतं, 2 × 2 किती येणार? 4. हे 4 × 0.2, 4 × 2 किती येणार? 8. आलं, 0.8. कसं पण खा उत्तर तेच बनणार. आलं लक्षात? थोडंसं नेट देता का? वायफाय द्या बरं, जरा वायफाय द्या, वायफाय. असं असं बघायला जस की किडनी मागितली. हां बोल ना भाई, हॉटस्पॉट देतो का? अच्छा करू, बंद आहे ना, लिहून झालं सगळ्यांचं. ग्रुपवरती PDF आली असेल, पहिला क्वेश्चन ट्राय करा. फास्ट ट्राय करा, जरा पहिले 2 क्वेश्चन सोडवा. आपण परसेंटेज चालू केलं होतं, आठवत असेल तुम्हाला तर. ठीक आहे, परसेंटेजमध्ये आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्या? तर परसेंटेजमध्ये आपण एक बेसिकवाले क्वेश्चन बघितले होते आणि फ्रॅक्शन तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे, इम्पॉर्टंटवाले फ्रॅक्शन त्याच्यामध्ये ॲड पण केलेत, तर फ्रॅक्शनचं एकदा बघून घ्या काय. घ्या, पहिला क्वेश्चन स्क्रीनवरती पण दिसतो. आता 175 ग्रामच्या 10% 5% म्हणजे किती? पटकन ट्राय मारा त्याला.
किती नंबर? 1 नंबर? 3 नंबर? बर, चला. 175 ग्रामच्या चा म्हणजे कोणतं चिन्ह असतं रे? गुणाकारच. 10% टक्के म्हणजे भागाकारात काय येतात? 100. च्या परत आणखीन 5%, 5% म्हणजे भागाकारात येणार 100. ये झिरो गायब. मला सांगा, 5 एक 5, 5 दुने 10 असं करणार का? नाही. भागाकारात 10 आलं 100 आलं 1000 आलं त्याला तसंच राहू द्या. 5 5 25, 7 आले 2, 5 7 35 आणि 2 37, 7 आले 3, 5 1 5 आणि 3 8, 875, 10 गुणिले 100 म्हणजे 1000. म्हणजे किती संख्येनंतर पॉईंट येणार रे? 3. पॉईंटचा हिशोब आहे. 1 2 3, 3 संख्येनंतर पॉईंट म्हणजे 0.875 ग्राम. एकदम गरीबवाला क्वेश्चन होता, ठीक आहे. चला पटापट लिहा जरा. मित्र तू इथं बस ना, त्याला आवाज दे. इथं ये ना, तिथून. हा जागा आहे तिथं, बस होतो जागा. आता थोडं पलीकडे सरकावर, त्याला थोडं दिसायला हे होतं. दररोज इथंच बसत जातो म्हणजे तुला दिसायला प्रॉब्लेम नाही येणार. झालं कर लिहून. चला नेक्स्ट ला ट्राय मारा. केला का हात खाली? केला का? करू का बंद? घ्या. 1 संख्या 25% कमी केल्यास ती संख्या 375 होते, तर ती किती टक्क्याने वाढवणे पाहिजे जेणेकरून ती 610 होईल? मारा ट्रायला. क्वेश्चनचं म्हणणं काय त्याला समजून घ्या आणि सोडवा. बघा, बुद्धीला ताण द्या. सगळ्या बेसिकवाल्या गोष्टी घ्या. ए, चला. ज्यांना क्वेश्चन सुधारला असेल त्यांनी लक्ष द्या. काय सांगितलं त्यांनी? 1 संख्या आहे 25% कमी केली, केल्यावर 375 बनते. मला सांगा, 100 मधून 25 गेले तर किती उरणार? खूप अवघड गोष्ट विचारली परत एकदा. किती उरणार? 75. म्हणजे मी म्हणू का, 75% म्हणजे किती रुपये? 375 रुपये. अरे बरोबर. तर 100% म्हणजे किती रक्कम ते बघू, नंतर 610 झाल्यावर किती होईल ते बघू, ठीक आहे. आता मला सांगा, 75% तुम्हाला फ्रॅक्शन शिकवलं आहे, 75% म्हणजे 3/4 करे. अरे बरोबर ना. 75% म्हणजे 3/4, 25% म्हणजे 1/4. तो चार्ट पण परत तिथं लावून दिला आहे, ठीक आहे. म्हणजे मी म्हणतो 3/4 = 375. नाहीत सुधारलं तर 75% म्हणजे भागकार देणार 100. 25 3 75, 25 4 100. अरे बरोबर का? हे 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 1 उरला 3 5 15. हे इकडं भागाकार, तिकडे गेलं तर गुणाकारात. 100 4 400, 25 4 100 म्हणजे ती संख्या किती असणार रे? 500. हे इकडं भागाकार होतो, तिकडे गेलं काय होणार? गुणाकारात. आलं का? ती संख्या 500 असणार, पण तो म्हणे किती टक्के वाढवायला पाहिजे? 610 होईल. मला सांगा, ती संख्या 500 610 झाली म्हणजे कितीने वाढली रे? अरे 500 ची 610 झाली म्हणजे कितीने वाढली? 110. अरे बरोबर का? 110 झाली. किती वरती रे? 500 वरती. टक्के करायचं आहे, गुणाकारात काय येणार? 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले. 5 1 5, 5 2 10, 1 उरला 5 2 10 म्हणजे किती टक्के रे? 22%. पहिले 100% म्हणजे काय ते काढून घेतलं. हां, कळलं हे? तुम्ही त्याला असं पण करू शकत होते. मला जर 3/4 नाही लिहायचं तर मी असं लिहिलं असतं, त्याला 75% = 375 रुपये. तर 100% म्हणजे किती? इकडे येणार एक्स, याचा गुणाकार यासोबत, याचा गुणाकार यासोबत. असं जरी केलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे मला सांगा, 375 * काय बनलं हे? 100 * काय बनणार? 75. तसं पण तेच येतं बघा. 25 * 100, 25 3 75, 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 1 उरला 3 5 15. 125 * किती येणार? 500. म्हणजे ती संख्या किती आहे? 500. 500 ची 610 झाली म्हणजे कितीनी वाढली? 110 नी वाढली. किती वरती? मूळ संख्येवरती. 500 वरती 110 वाढले तर किती टक्के वाढले? ठीक आहे.
तर किती टक्के वाढले? 22%. घ्या लिहून. चला पटकन बोला, लिहून झालं का? टक्क्याला फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचं शिका, हे तुम्हाला लई ठिकाणी काम येईल. नफा तोटा मध्ये काम येईल, इकडे काम येईल, नंतर स्पीड डिस्टन्स टाइम मध्ये काम येईल, सगळीकडे काम येईल. मला सांगा, त्यांनी काय सांगितलं? एक संख्या आहे 25% कमी केली तर 375 बनती, 100 मधून 25 गेले तर किती उरणार? 75. म्हणजे 75% म्हणजे किती रुपये? 375. बरोबर. तर पहिले ती संख्या काढून घेऊ आपण, किती आहे ती संख्या? कोणती पण संख्या पहिले टक्क्यात पूर्ण किती असते रे? 100%. अरे असणार का? टक्क्याच्या खाली टक्के मांडणार, इकडे येणार 100, इकडे काय असणार? एक्स. 100% म्हणजे किती रुपये? तर याचा गुणाकार यासोबत, याचा गुणाकार यासोबत, म्हणजे 100 गुणिले किती रे? 375 भागिले काय येणार? 75. 25 त्रिक 25 चोख 100. 3 एक 3 3 एक 3 3 दुणे 6 1 उरला 3 5 15 125 गुणिले 4 किती येणार? 500. मला सांगा ती संख्या किती आली तुमची? 500. तर तो काय किती टक्क्यांनी वाढवली पाहिजे की 610 होईल? ठीक आहे, माझ्याकडे 500 रुपये 610 रुपये केले म्हणजे किती रुपये वाढले रे? 110 रुपये वाढले. किती वरती 110 वाढले रे? 500 वरती. अरे वाढले का? 110 रुपये 500 च्या किती टक्के ते काढायचं आहे? गुणिले काय येणार? 100. हे 2 शून्य 2 शून्य कटले, 5 एक 5 5 दुणे 10 1 उरला 5 दुणे 10 म्हणजे ते आलं 22. आता कळलं हे नक्की? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. एच्या 30% बीच्या 40% जोडल्यास परिणामी बीच्या 80% होईल, तर एच्या किती टक्के बी आहे? मांडण्याचा प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल, काय अडचण नाही. भाषा समजून घ्या आणि त्या भाषेला मांडण्याचा प्रयत्न करा. चला मांडू आपण. एच्या किती टक्के सांगितले रे? 30. एच्या चा म्हणजे गुणाकार चिन्ह 30%, भागाकारात काय येणार? 100. बीच्या 40% जोडल्यास, जोडल्यास म्हणजे काय केलं? प्लस. बीच्या 40% जोडल्यास, जोडल्यास म्हणजे यांच्या दोघांची बेरीज. हे लक्षात आलं का? परिणाम, रिझल्ट, किंवा त्याला मराठीत आणखीन एक शब्द येतो म्हणजे, म्हणजे बीच्या 80% होईल. बीच्या किती टक्के होईल? 80%, भागाकारात येणार 100. अरे येणार का? मला सांगा, इकडं पण 100 आहे, इकडं पण 100 आहे, दोन्हीकडे 100 100 कॉमन झालं, 100 कॉमन कटलं. अरे कटलं का? म्हणजे तिघांमधलं कॉमन आहे, याला कट केलं. ठीक आहे, तर बी बीच्या साईडला घेऊन टाका, ए एच्या साईडला घ्या, म्हणजे हे किती बनणार? 30A 40B आणि हे 80B. हे 40B इकडे प्लस, इकडे गेलं तर काय होणार? मायनस. 80 मधून 40 गेले तर किती येणार? 40B बरोबर 30A. मग आता ए बाय बी जर बघितलं तर किती बनणार रे? हे 40, हे इकडे 30 गुणाकार, तिकडे आलं ते भागाकारात 0. हे 0 0 कटलं म्हणजे 3/4, सॉरी 4/3. आता त्यांनी काय विचारलंय? तर एच्या किती टक्के बी आहे? कोण कोणाच्या किती टक्के विचारले? तर ते नीट लक्ष द्या. एच्या बी किती टक्के आहे? म्हणजे एच्या बी किती टक्के आहे हे वाक्य मांडलेलं कळलं का? बोला नीट, भाषा समजून घ्या, हे मांडता यायला पाहिजे. एच्या बी किती टक्के आहे? आलं? आता मला सांगा, एची किंमत किती आहे तुमची? हा ए आहे,
आणि हा तुमचा बी आहे, एची किंमत किती आहे? चार, चार लिहिलं. अरे लिहिलं का? नंतर बीची किंमत किती आहे? तीन. एच्या बी किती टक्के आहे? तीन गुणिले काय येणार? शंभर. ठीक आहे, चार एक, चार दुने आठ, दोन उरले, चार पंचे वीस, पंचवीस त्रिक किती रे? 75. वाक्य कसे कसे मांडले, काय काय केलं, नीट समजून घ्या. बघा जरा कसं आहे, त्यांनी काय सांगितलं होतं पहिले, परत बघा. एच्या किती टक्के? 30%. बीच्या 40% जोडल्यास, जोडल्यास म्हणजे काय? प्लस. परिणामी, परिणाम म्हणजे काय असतं? म्हणजे म्हणजे बीच्या किती टक्के भेटतं? 80%. 80% मांडलं, 80%. आता 40 हे बनलं 30 आहे, 100 100 सगळीकडे होतं, उडून टाकलं. ठीक आहे, त्याला सोबत जरी घेऊन गेलं असतं तरी काय अडचण नव्हत्या. मग 40 आणि 30 किती, हे 40A आणि 40 सॉरी 30A प्लस 40B आणि हे 80B. बी बी एका साईडला घेतले, 80 मधून 40 गेलेत किती येणार? 40. तर इथून रेशो भेटला मला ए बाय बीचा, ए बाय बीचा रेशो भेटला 4 आणि बीची किंमत भेटली 3. अरे भेटली का? म्हणजे एची किंमत 4, बीची किंमत 3. इथपर्यंत तर करता मजा इथं येते. एच्या किती टक्के बी आहे कोणाच्या विचारलंय? एच्या. म्हणजे रेफरन्स कोण आहे? ए. कोण विचारलंय? बी. किती टक्के आहे? गुणाकारात काय येणार? 100. मग बीची किंमत किती आहे? 3. आणि इथं काय येणार? 4. 3/4 गुणिले 100. 3/4 तर तसं पण माहिती तुम्हाला की 75% तर डायरेक्ट करू शकत होते इथं आल्यावर. फक्त हे मांडणं कळलं पाहिजे कोणाला रेफरन्समध्ये घेतलंय. आलं लक्षात? हे घ्या, लिहून घ्या त्याला व्यवस्थित. फक्त शाब्दिक गणिताला मांडतोय आपण आता, ठीक आहे ना? भाषा समजून घ्या. झालं लिहून? बरोबर बघा, मास्तरनी 100 100 कसे कट केले तसेच कट करा. रेष खालीवरती व्हायला नको. उग घरी गेल्यानंतर कळलं नाही ती रेष कशी आली तर जेवण जाणार नाही परत तुम्हाला. करू कर महाराष्ट्र एका संख्येच्या अर्ध्यापैकी एक पंचमांश म्हणजे 25, तर त्या संख्येच्या 12.5% किती? संख्येच्या अर्ध्यापैकी एक पंचमांश इथं जीव गेला असेल अर्धा. मास्तर हे कोणती भाषा आहे? संस्कृत गणितात कधीपासून आलं? हां मांडा त्याला, बघा तुम्हाला काय मांडता येईल तर मांडा, मी सांगतो. बघा, एक संख्या सांगितलेली आहे आपल्याला, माहिती करे संख्या. आपल्याला जर काही माहीत नसलं तर आपल्या आयुष्यात कोण असतं? जबरदस्त. एक्स च्या अर्ध्यापैकी एक्स झाल्यानंतर एक्स अर्धच आपलं असतं. अरे असतं का? अर्ध तर सगळ्यांना माहिती ना. एक छेद किती असतं? 2. च्या म्हणजे कोणतं चिन्ह? गुणाकाराचं. एका संख्येच्या अर्ध्यापैकी एक पंचमांश, एक पंचमांश म्हणजे 1/5. 1/5 म्हणजे म्हणजे कोणतं चिन्ह असतं रे? बरोबर, किंवा परिणामी आपण ज्याला म्हणतो. किती असणार? 25. तर मला सांगा 5 दुने किती रे? हे 10 इकडं भाग कर तिकडे गेलेत का होणार? म्हणजे किती बनणार? 250. तुमच्या एक्सची किंमत किती आली? 250 फक्त. ठीक आहे, आता त्या संख्येच्या किती टक्के विचारले तुम्हाला? 12.5. 12.5% काढायचंय. संख्या तर माहीत भेटली आपल्याला 250. अरे भेटलं का? 250च्या 12.5% तोंडी सांगून द्या ना. 31.25 नाही जमलं तर बघा, 250च्या 12.5%, 12.5% म्हणजे किती असतं रे? 1/8. याच्यासाठी शिकवले ते 8 1 8 3
24 एक आला, 10 झाले, 8 एक 8, 31 पॉईंट समथिंग भेटणार तेच येणार. नंतर पॉईंट दिला, 2 उरले होते, 20 झाले, 8 दुणे 16, 4 उरले, पॉईंट दिला 40, 8 पंचे 40, 31 पॉईंट 25. पहिले तुम्ही कशाची संख्या शोधली? एक्सची, ठीक आहे ना? पंचमांश बिंचमांश, हां आपल्याला संस्कृत बी येतं, कळलं असं तुम्हाला आज. ठीक आहे, घ्या लिहून, फक्त लिहून घ्या, तुम्ही ताण घेऊ नका डोक्याला. हां तुम्ही येतास त्यासाठी ना, लिहिण्यासाठी. उग जमायला लागलं. क्वेश्चन पेपर सेट करणाऱ्याला माहिती तुमचा जीव जातो कुठं, ते बरोबर तिथंच मारणार तुम्हाला नेऊन. तुम्हाला माहिती यांचं एक्स पशीच घोडा अडलेला असतं. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तुमच्याकडे हे मटेरियल स्टेट आणि सेंट्रल दोन्हीकडे काम येईल असं मटेरियल राहील. आता पर्सेंटेज झाल्यानंतर एकदा मागच्या 6 महिन्यातला कुठलाही स्टेटचा पेपर उचला किंवा सेंट्रलचा उचला, तुमच्याकडे सगळे क्वेश्चन राहतील ते त्याच्यातले. पेपर टाकू का? हां टाकून देतो ना, पेपर टाकायला काय मोठी गोष्ट आहे, ते काय इकडून उचलायचं आणि तिकडे टाकायचं, त्याला काय लागतं? पण तू नको शोधू, मीच टाकतो. ठीक आहे, करू पुढचा क्वेश्चन. मी देतो, घ्या. यास काही दिसलं तर आणखीन घाबरतो आपण. आता हां, हा सेंट्रलचा आलेला क्वेश्चन आहे. ए प्लस बी का म्हणजे मराठीत का असणार रे छा, आणि का म्हणजे का असणार छा. उत्ता हिंदी तो हमको भी आता, ठीक आहे ना? तब ए इज टू बी कित्ता बनेगा बोले. ठीक आहे, मांडा करा ट्राय. इथे एक गोष्ट शिकायला भेटेल, ती लय कामाची गोष्ट आहे, तुम्हाला लय ठिकाणी काम येईल. आणखीन एखादा क्वेश्चन आहे का असं बघतो, म्हणजे तो पण क्वेश्चन इथेच डिस्कस करू. हां आहे, चला. इथे शिकण्यासारखं आहे, नवीन नवीन गोष्ट आहे तुमच्यासाठी. ते कंपाउंड आणि डिव्हिडंड वापरावं लागतो इथं, तर तो वापरणार कसं, याला शॉर्टकट कसं सोडवणार, पटकन कसं सुटेल, तर ते नीट लक्ष द्या. तर नीट बघा, मला सांगा ए प्लस बी च्या किती टक्के सांगितलं आहे? 20. 20 टक्के म्हणजे भागाकारात काय येणार? 100. ए मायनस बी च्या 40 टक्के, 40 टक्के म्हणजे भागाकारात काय येणार? 100. मला सांगा दोन्हीकडे भागाकारात काय? 100 100 कटले. हे ए प्लस बी ए मायनस बी बरोबर काय असतं रे? हे 40, हे 20 इकडे गुणाकार तिकडे गेले तर भाग करत 0 0 कटलं. अरे कटलं का? अरे कटलं का? ठीक आहे, 2 1 2 2 4 म्हणजे रेशो काय बनला? 2:1. आता तो रूल काय सांगतो, जेव्हा पण तुम्हाला ए इज टू बीचा रेशो विचारलेला असेल तर हे असतं कसं नेमकं, हे असतं सी प्लस डी, समजा मानलं आपण सी मायनस डी बरोबर असतं पी अपॉन क्यू. ठीक आहे, तर हा रूल काय सांगतो, तर हा रूल सांगतो जेव्हा पण असं कधी भेटेल, इथं बघा ना ए प्लस कोण आहे? बी. ए मायनस बी आणि इकडे दोन संख्या आहे, तर तुम्ही याला असं लिहू शकता सी बाय डी बरोबर पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू, खतम. ठीक आहे, म्हणजेच याचं काय बनणार? ए बाय बी इकडं 2 आणि 1 किती रे? यांच्या दोघांची बेरीज ना, पी प्लस क्यू म्हणजे ह्या दोघांची बेरीज. 2 आणि 1 किती रे? 3. आणि नंतर पी मायनस क्यू, 2 मधून 1 गेला किती येणार रे? 1. म्हणजे रेशो काय असणार? 3:1. एवढं सोपं काम आहे ते. एक क्वेश्चन लगेच सोडवायला देत तुम्हाला, हा क्वेश्चन लिहून झाला की लिहा जरा. ते लिहूस तर डायरेक्ट सरळ सरळ सांगा म्हणा मास्तर, असं जर कधी आलं तर 2 + 1 = 3 होतं आणि 2 - 1 गेलं तर 1 येतं, असं तेच केलं आहे तिथं, तेच करणार तुम्ही दरवेळेस.
लिहून झालं, सांगा मला, मी तुम्हाला देतो. क्वेश्चन लिहायला जागा द्या ना मला. चला, लिहून झालं करे. ठीक आहे, दोन क्वेश्चन बोर्डवर दिलेत, तर दोन्ही क्वेश्चनला ट्राय मारा. लिहून जर झालं असेल तर इथे ए बाय बी किती येणार, आणि इकडे पण ए बाय बी काय येणार मला सांगा. ए प्लस बी, ए मायनस बी दिसलं तर दोघांची काय करता तुम्ही, बेरीज. तीन आणि दोन किती रे, पाच. नंतर मला सांगा, तीनमधून दोन गेले किती रे, एक. इकडं पण तेच करणार, 3:5:1 रेशो बनला. इकडं काय करणार, 19 आणि 11, 19 आणि 11 किती होतं, 30. आणि 19 मधून 11 गेले तर किती उरतं रे, 8. मग याला भाग जात असेल तर देऊन टाका, 2 चौक 8, 2 1 2 म्हणजे 15. दोन्ही भाग देणं म्हणजे अर्ध करणं, 15/4. हे लक्षात आलं, लक्षात राहील हे. ठीक, घ्या लिहून ते दोन त्याच्याखाली, फक्त त्यांची ॲडिशन आणि खाली मायनस. त्याला म्हणता काय, कमोडंडो आणि डेविडंडो, टाकून बघा नंतर कधी टाईम भेटलाच तुम्हाला. तो रूल तो आहे, फक्त मला स्पेलिंग नका विचार होता. चालेल, हे लिहून झालं. करू रफ याला. चला मारा ट्राय. आता मागच्या क्वेश्चनपेक्षा याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ऍड केली. तुम्हाला ए आणि बीचा रेशो विचारला होता, इथं काय विचारलं रे, वाय हा एक्सच्या किती टक्के आहे. असला असला क्वेश्चन येतो पेपरला, मग त्याला कसं टॅकल करणार, तर असं. तुम्ही बघा ना, ह्या रूलमध्ये जर तुम्ही चुकवणार तुम्ही क्वेश्चन, मला माहिती आहे. टाइम वगैरे क्लासला यायचा. आताच कारण आहे का लेट कशामुळे झालो, क्वेश्चन सोडत सोडत ऐका. बाळा उभा राहा, उभा राहा ना. कशामुळे लेट झाला बाळा, 5 पाणी नव्हतं आलं, गरम पाणी नव्हतं आलं. अच्छा, नीट लक्ष द्या रे. 25 ह्या क्वेश्चनला सोडू. या क्वेश्चनमध्ये तुम्ही आतापर्यंत जेवढ्या गोष्टी शिकल्या त्या दोन्ही गोष्टी वापरायच्या आहे, म्हणजे ते रूल तर वापरायचंच आहे, परत ते वाय हा एक्सच्या किती टक्के ती वाली कन्सेप्ट पण वापरायची. मग याला कसं करणार, पहिले तर बघा, हे 50% भागिले काय असणार, 100, एक्स मायनस वाय. आणि 30% भागिले काय असणार, 100, एक्स प्लस वाय. बरोबर, पहिले एक्स आणि वायची किंमत काढून घेऊ, नंतर ते वाय हा एक्सच्या किती टक्के ते बघू. तर मला सांगा, तुम्हाला मी आत्ता सांगितलं हे 100 100 तर कटले,
हे शून्य शून्य तर कटला, अरे कटला का, तर वरती कोणती संख्या असती रे प्लसवाली, ठीक आहे ना? तुम्ही मी सांगतो ना, धनाधन याला मायनसवाला खाली घेतलं असेल, ठीक आहे? मग प्लसवाली संख्या वरती पाहिजे, एक्स प्लस वाय असं राहू द्या इकडं, आणि हे एक्स मायनस वाय इकडे घ्या, इकडे वरती किती आहे 5, हे इकडे गुणाकार तिकडे आलेत भाग करत, आला का? म्हणजे एक्स प्लसवाली संख्या वरती पाहिजे आणि मायनसवाली संख्या कुठं पाहिजे? खाली, ठीक आहे? तुम्ही इथं मी सांगतो तुम्हाला 3/5 केला असेल मॅक्झिमम लोकांनी, नाही ना? ज्यांनी केला असेल त्यांना कळलं असेल मी काय म्हणतो आहे. बघा, ए प्लस बी वरती पाहिजे, ठीक आहे ना? ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग पाहिजे ॲज अन अधिकारी म्हणून. पहिले इथं कोणती संख्या असणार? प्लस, आणि भागाकार कोणती असणार? मायनस. मग ती इकडच्या साईडला लिहा किंवा इकडच्या साईडला लिहा? इकडे. तर मग प्लसवाली संख्या वरती आली, मायनसवाली संख्या खाली आली, म्हणजे 5 आणि 3 किती रे? एक्स बाय वाय 5 आणि 3 किती? 8. आणि 5 मधून 3 गेले किती रे? 2. बे एक बे बे चोक 8, म्हणजे 4:1 काय बनलं रेशो? 1. म्हणजे एक्सची किंमत किती? 4, आणि वायची किंमत किती? 1. आता त्यांनी सांगितलं आहे वाय हा कोण, वाय हा एक्सच्या किती टक्के, म्हणजे बेसला कोण मानणार रे? एक्स. वाय हा एक्सच्या किती टक्के, टक्के म्हणजे गुणाकारात काय येणार? 100. वाय किती रे? 1. एक्स किती रे? 4. गुणिले काय असणार? 100. म्हणजे कित्ता परसेंट रे भाई? 25. कळलं काय आहे? इकडे या, इथं नाही, इथं हे इथं इथं नाही, हां इथे. एच्या किती टक्के बी आहे, म्हणजे बेसला कोण घेतला आपण? एच्या किती टक्के बी आहे म्हणून बी वरती आला. तसंच इथं, इथं काय घेतलं, इथं काय सांगितलं त्यांनी? हां, अरे आणखीन एक पुढं. हां इथं बघा, वाय हा एक्सच्या किती टक्के, कोण एक्सला बेस मानलं, एक्सच्या वाय किती टक्के, आलं लक्षात? ठीक आहे, घ्या लिहून. काय म्हणला? हां इथून हिशोब लावू आपण आता. बोल बोल ना, कोणतं? एक्स प्लस वाय सोबत इथं 3 आहे. हे एक्स प्लस वाय लिहिलं दादा, बरोबर, ठीक आहे? आता मला सांग, हे एक्स प्लस वाय सोबत इकडं कसं आहे? 3, ठीक आहे? आता हे एक्स मायनस वाय इकडं ह्या 5 सोबत गुणाकार आहे, ठीक आहे? बरोबर चिन्हाच्या इकडं गेलं तर हे काय होणार रे? मायनस. हे बरोबर चिन्हाच्या इकडे गेलं, हे गुणाकार आहे, इकडं कुठं जाणार? भागाकारात. इकडे काय मला सांग? 5. आणि इकडं हे याच्यासोबत गुणाकार आहे, बरोबर चिन्हाच्या इकडं आलं तर कुठं जाणार? भागाकारात. कळलं? ठीक आहे, घ्या लिहून. मी इकडे स्क्रीनकडे कोण बघेल का माहिती, लेक्चर तर ऑनलाईन चालू नाही, सवय. त्या दादामुळे एक स्टेप आपण हे केलं, मिटवली होती. 5 आणि 3 किती? 8. आणि 5 मधून 3 गेले 2. बे एक बे बे चोक 8. 4/1. मस्त बोलता तुम्ही, हा पार्लमेंटमध्ये उभारून. चला करू, कर रफ याला. पुढचा क्वेश्चन वरती चला, लिहून झाला असेल तर. मराठा आज याच्यापासून सुटका नाही आपल्याला. जेव्हा एका संख्येला 10 ने भागले जाते तेव्हा इतर संख्येच्या 1/4 पाचवा भाग प्राप्त होतो. पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? प्राप्त व्युक्त करून दिलं याच्यात, ठीक आहे? चला मांडा बरं त्याला. जेव्हा एका संख्येला 10 ने भागले तेव्हा इतर संख्येच्या 1/4 भाग प्राप्त होतो. तर
पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? मांडा. मांडू का डायरेक्ट? तुम्ही नाही रिस्क घेत का? मांडून उगं बरोबर आलं तर मास्तर तुम्हाला कसं तरी वाटायचं. ठीक आहे, घ्या. बघा, नीट लक्ष द्या. शब्दाला मांडायला शिका. आता तुम्हाला शाब्दिक गणितं मांडावं लागतील इथून पुढं. ठीक आहे ना? एका संख्येला, एका संख्येला संख्या माहिती कर तुम्हाला, मग कोण असणार? जबरदस्त. एका संख्येला एक्स कितीने भागलं? 10 ने भागले. तेव्हा इतर संख्येचा 1/4 भाग प्राप्त होतो. इतर संख्येचा 1/4 भाग. इतर सांगितलंय म्हणजे एक्स बद्दल बोलतोय करतो? नाही, एक्स तर गेली. आता इतर संख्या सांगितलंय. इतर संख्या म्हणजे काय असणार? एक्स नंतर कोण येतं? वाय. तुम्हाला काय मानायचं? माना वायचा किती भाग प्राप्त होतो? 1/4. हे कळलं का? बोला, वायचा कोणता भाग प्राप्त होतो? एक्सला जर 10 ने भागलं तर जी काही वाय संख्या असणार त्याचा 1/4 भाग प्राप्त होतो. संपलं. तर मग त्यांनी विचारलंय की पहिली संख्या, पहिली म्हणजे तुमची एक्स, आपण एक्स मानलंय, आणि दुसरी इतर संख्या म्हणजे आपण काय मानलंय? वाय. तर पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा कितीन जास्त आहे? पहिले तर एक्स बाय वायचा रेशो काढून घेऊ. एक्स बाय वाय हे इकडं भागाकारत आहे, इकडे गेलं तर काय होणार? गुणाकारात. म्हणजे हे वरती येणार आणि हे 4 जे तसेच तसं. हे वाय इकडं गुणाकार होतं, इकडे आलं भाग करत. 2 × 2 = 4, 2 × 5 = 10, 5/2 आलं. आता त्यांनी पुढं काय सांगितलंय ते नीट लक्ष द्या. हे वाक्य परत एकदा, एक आणखीन एक चान्स वेगळ्या लँग्वेजमध्ये दिलंय. पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? मला सांगा कोणती संख्या. पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? मला सांगा ना, पहिली संख्या जी आहे दुसऱ्यापेक्षा कितीने जास्त आहे रे? पहिलेच. अरे कितीने जास्त आहे? पहिली संख्या किती आहे मला सांगा? 5. आणि दुसरी संख्या किती आहे? 2. पहिली संख्या कितीने जास्त आहे? 3 ने जास्त आहे. अरे जास्त आहे का? 3 ने जास्त आहे. कोणापेक्षा? पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या. म्हणजे पहिली संख्या कुठं असणार? रेफरन्सला. पहिली संख्या कोणती आहे? 5. पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? रेफरन्समध्ये कोण असणार? 5. पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? दुसरी संख्या कितीने जास्त आहे रे? 3 ने जा सॉरी पहिली संख्या कितीने जास्त आहे? नीट बघा, पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? पहिली संख्येच्या खाली पहिली संख्या लिहून टाकू, 5. आणि दुसरी संख्या किती आहे? 2. तर पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर 3 ने जास्त आहे. कोणापेक्षा? दुसऱ्या संख्येपेक्षा. पहिली संख्या किती जास्त आहे? 3 ने जास्त आहे. कोणापेक्षा? दुसऱ्या संख्येपेक्षा. म्हणजे भागाकारात येणार 2 गुणिले, कारण की दुसरी संख्या काय आपली? 2. 100. 100 तरी किती रे? 300. 300/2 म्हणजे किती असणार? 150. 150. वाक्य नीट मांडा. त्याला काय सांगितलंय? कोणकोण काय काय सांगितलंय? माझी पहिली संख्या कोण किती आली होती? एक्स म्हणजे 5. आणि माझी दुसरी संख्या किती आली? 2. तर त्यांनी विचारलं काय? पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? पहिले तर कितीने जास्त आहे? 5. आणि हे 2 आहे. कितीने जास्त आहे रे? 3 ने जास्त आहे. कोणापेक्षा? 3. कोणापेक्षा विचारले? पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा. म्हणजे बेसमध्ये कोणती संख्या येणार? 2 गुणिले काय येणार? 100. हे मांडणं कळलं पाहिजे. घ्या, 3/2 × 100 म्हणजे ते किती येणार? 150%. बेसमध्ये कोणाला लिहायचं ते कळलं पाहिजे. वाक्य मांडायला शिका दे. झालं लिहून? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बरं,
महिला मंडळ लिहून झालं तुमचं, ठीक आहे, संपलं काय? हां झालं, असं कसं होईल? ही कन्सेप्ट एक बघून घ्या काय असतं ते, त्यासाठी दोन पानं सोडले. त्यासाठी बघा जरा, कधी पण लक्षात ठेवा, मी जर तुम्हाला म्हणलं एच्या 20% तर हे बरोबर असणार कशाच्या? बीच्या 1%. ठीक आहे, म्हणजे काय म्हणणं आहे? एच्या 20% हे बीच्या 1% बरोबर कसं असणार? तर ते बघा, हे कामाची गोष्ट आहे, इथं तुमचा टाईम वाचल. ठीक आहे, आता टाईम कसा वाचल तर ते नीट लक्ष द्या. मी जर तुम्हाला म्हणलं याला मांडतो कसे ते बघा पहिले, हे सारखं कसं ते दाखवतो पहिले. एच्या 20%, एच्या 20%, टक्के म्हणजे भाग करत काय येणार आहे? 100, बरोबर. आणि इथं काय लिहिलं आहे? बीच्या 1%, टक्के म्हणजे भाग करत काय येणार? 100. मला सांगा ना, ए इंटू बी भागिले 100च आलं इकडं, आणि इकडं पण बी इंटू ए भागिले काय आलं? 100. अरे आलं का? ठीक आहे, हे कसं काम आहे ते बघा. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो, त्या क्वेश्चनला ट्राय करा, मग मी तुम्हाला सोल्युशन सांगतो किंवा त्याचा फायदा सांगतो. 20च्या 185% किती? असे क्वेश्चन तर तुम्ही पहिल्या दिवशी खूप सोडवले. बघा जरा, 20च्या 185% किती? 20 थोड्या वेळासाठी भूला. किती? 37. ठीक आहे, तुम्ही काय केलं मला सांगा ना, तुम्ही असं मांडलं 20च्या 185% भागिले काय येणार? 100. आणि हे कॅल्क्युलेशन केलं असत. अरे बरोबर का? पण 20च्या 185% काढणं काय? आणि त्यालाच जर मी असं लिहिलं, इकडे लिहितो 20च्या 185% हे बरोबर असणार कधी पण 185च्या 20%. कारण की यांनी याला गुणलं, यांनी याला गुणलं तरी पण काय येणार आहे? 20 × 185 / 100 असंच येणार. अरे येणार का? किंवा यांनी पण याला, समजा हे न करता मी हे केलं, 185च्या 20% भागाकारात काय येणार? 100. अरे बरोबर का? कोणी कशाला गुणलं? आता 185 × 20 केलं काय आणि 185 × 20 केलं काय, उत्तर कसं येणार आहे? सेम. म्हणजेच एच्या 20% हे बरोबर असतं बीच्या कोणत्या टक्के? 1%. याचं पण उत्तर येणार 37, आणि याचं पण उत्तर येणार 37. हे 0-0 कटलं. 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 3 × 7 = 35, 37. याला जरी सोडवलं असतं तरी किती येणार? 37. फक्त 185% काढणं म्हणजे लय गडूळ वाटतं. तेच जर 185च्या 20% लिहिलं असतं सोपं गेलं असतं. आलं का लक्षात? याच्याहून हे लक्षात ठेवा, एच्या 20% हे बीच्या 1% असतं. ठीक आहे, इथपर्यंत आले? चला एक आणखीन बेसिकवालं क्वेश्चन मग झालं. मग तुम्हाला खुश खबर सांगतो काय. हे ए हा 0 नाही. एक क्वेश्चन देतो गरीबवाला सोडवायला, त्याला तुम्ही किती टाईम लावता बघू आपण. मला क्वेश्चन बघू द्या पहिले. इकडं सोमा NTPC. या 356च्या 52%
मायनस 112 26%, 21.05. तुम्ही त्या दिवशी असे क्वेश्चन सोडवले हा, 154 सी, 156 आणि डी 228. तुम्ही आज जे पण क्वेश्चन बघितले आतापर्यंत आजच्या सेशनमध्ये, तेवढे सगळे क्वेश्चन सेंट्रलला या मागच्या 6 महिन्यात आलेले, त्या टाईपचे. जो बेसिकवाला टाईप आपण घेतला का, हीच खुशखबर होती की तुम्ही जेवढे पण क्वेश्चन आज सोडवले तेवढे सगळे क्वेश्चन कोणते होते, सेंट्रलला लेटेस्टमध्ये गरम गरम मागच्या 6 महिन्यात आलेले क्वेश्चन सगळे सोडून घेतले तुम्ही. ठीक आहे, बेसिकवाल्या टाईपचे. हा एकच राहिला आहे. जबरदस्त तरीका पसंद आया मेरे को आंसर बोलने का. मास्टर 3. ते पहिले जे बोलले ते विरोधी पक्ष नेता पाहिजे होते, आणि जे आत्ता उत्तर दिलं ते फायनान्स मिनिस्टर बोलायच नाही, फक्त आकडे. हां, दोन खोके घेऊन जाय असं होतं ते. ठीक आहे, चला याला मांडा. माझी इच्छा आहे की तुम्ही मांडलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की मास्तर बसते का बरं 2-2 मिनिटाला, काय काल काय झालं माहिती का? हां, नीट लक्ष द्या की 11 वाजता रात्रीचं शेड्यूल संपलं, लास्टचं लेक्चर घेतलं आणि एकदम खुशी खुशी पायऱ्या उतरत होतो मी. आणि जिथं स्टुडिओ आहे त्याच्या खाली लायब्ररी आहे, मग ते लायब्ररी पण 11 बंद होती, 11 सगळे घरी जातात, तर घरी जाताना सगळे खाली उभे होते असे गप्प मारत, आणि मी पायऱ्या उतरत येऊ लागलो. जसा काही पाय सटकला भाई, डायरेक्ट त्यांच्या समोर त्यांच्या पायापाशी येऊन थांबलो मी. 8-9 पायऱ्या दना दन दन पर ते सर लागलं का, सर लागलं का, म्हणलं नाही लागलं लय मोठं पण सांगणार काय. ठीक आहे, सी आता नीट लक्ष द्या, ह्या क्वेश्चनला कसं सोडवणार, 356 52% आणि 112 किती% 26. तुम्ही मेथडने गेले असते तर तुमचा टाईम जास्त गेला असता, तर त्याला कसं करतोय बघा. पहिलं तर मेथडने मांडलं कसं असतं ते सांगतो फक्त. 356 52% भागाकारात काय केलं असतं, 100, मायनस 112 26% भागाकारात काय केलं, 100. आता हे जर कॅल्क्युलेशन गुणाकार करत बसलो तर दिवस जायचा. ठीक आहे, ह्याला सोडवलं असतं तर उत्तर येणार तुमचं जे काय आहे उत्तर ते, पण मग याचा टाइम जास्त लागला असेल, ज्यांनी गुणाकार करून बघितलं असेल त्यांना लक्षात आलं असतं. मला सांगा ना, 112 26 निघून सोपी गोष्ट आहे का? नाही, टाइम गेलं. परत बरते केलं केलं, या 52 हे 356 गुणणं सोपं आहे का? मग तेवढं गुणाकार करून आणि परत खाली 100 पण आहे, मग ते कॅल्क्युलेशन करायला जास्त टाईम लागला असता, म्हणून मी हे नसतं केलं. मग तुम्हाला हे दिसलं पाहिजे ज्या गोष्टी, ते म्हणतात ना रीड बिटवीन द लाईन, गणितामध्ये पण असतात ते. ठीक आहे, मग ज्या गोष्टी दिसल्या दिसलेल्या नाही, ढळढळ उघड्या डोळ्यांना दिसत नाही, त्या थोड्याशा लपून दिलेल्या असतात. त्यांची पण इच्छा नसती की पोरांनी 1 मिनिटात सगळे कॅल्क्युलेशन करून दाखवा. त्यांना बँकिंगमध्ये तुम्हाला जॉबला लावायचं नाही आहे, त्यांना अधिकारी पाहिजे. ठीक आहे ना, मग ते काहीतरी क्ल्यू देणार. तर क्ल्यू कसा दिला आहे बघा, इथं किती टक्के रे आणि इथं किती टक्के, 26. 26 आणि 52 मध्ये काही नातं आहे का? हो, 26 च्या दुप्पट काय, 52. अरे बुद्धीला पटलं का? आता पहिले तर मग जर दोन्हीकडे 52-52% आलं तर माझं काम सोपं होऊन जाईल. मग दोन्हीकडे 52% आणण्याचा प्रयत्न करू. 52% येणार कसं, त्याच्यासाठी पहिले काय करणार ते नीट लक्ष द्या. मी इकडे मांडतो, समजा हे 52% करण्यासाठी याची भाऊकी कोण आहे, 26 ची भाऊकी कोण आहे, 112. अरे बरोबर का? समजा हे आमचं शेत आहे. अरे आहे का, सगळ्यांना दिसलं आमचं क्षेत्र? ठीक आहे, आता जेव्हा पण वाटण्या होईल, तसं तुम्ही एकटाच आहे, हा प्रणव आणि हा मंगेश, बरोबर, तर भाऊकी हिस्सा द्यावा लागणार, अर्धा अर्धा द्यावा लागणार का? ठीक आहे, अर्धी जमीन याला, अर्धी जमीन मला. ठीक आहे, मग हे प्रणव चाबरे, लहाने चाबरेच असतात. ठीक आहे,
मग यांनी काय केलं, बांध कोरला आणि याची जमीन वाढली, तर माझी जमीन काय होणार, कमी. ठीक आहे ना भाऊगी, हिस्सा तुम्हाला कळला असेल काय, एकाचं क्षेत्र वाढतंय तर दुसरं क्षेत्र काय होणार, कमी. बुद्धीला पटलं काय? तीच कन्सेप्ट इथे अप्लाय करणार. मला सांगा, इथे मला जर ह्याला 52 करता आलं, 26 × 52 होतं, तर माझं काम सोपं होईल. मग याला जर 2 गुणलं तर हे काय होणार, 52. पण 2 गुणलं म्हणजे हवेत गुणणार का तुम्ही? नाही. जर इथं 2 गुणलं ही भाऊकी, याला काहीतरी द्यावं लागणार ना, याचं क्षेत्र वाढतंय तर याचं काय होणार, कमी. म्हणजे इकडं भागणार कितीनी, 2. इकडं जर 2 प्लस केलं असते तर इकडं 2 काय केले असते, मायनस. इकडं जर गुणलं असतं तिकडं काय करणार, भागणार. हे लक्षात आलं का बोला. आता 356 च्या 52% मायनस 112 च्या अर्धे किती रे, 56. 56 च्या 52%. हे लक्षात आलं का बोला. इकडं 2 भागलं, इकडं 2 गुणलं. आता दोघांमध्ये कॉमन भेटलं, 356 मायनस 56, दोघांमध्ये कॉमन आहे 52%. टक्के म्हणजे बक्कर देणार 100. 356 मधून 56 गेले किती रे, 300. 300 × 52 भागिले काय येणार, 100. हे 2 0, हे 2 0 कटले, 50 + 150 आणि 3 × 2 = 6, 156. खतम. बुद्धीला पटले हे काय काय केलं लक्षात आलं का. रीड बिटवीन द लाईन म्हणजे अशा गोष्टी बघणं ज्या की ढळढळ दिलेल्या नाही आहे. पेपरला आलेला क्वेश्चन आहे, एका दिवसात नाही बनणार ते, हळूहळू बनेल प्रॅक्टिस करत राहिलं तर. दररोज ग्रुपवरती मी 20-20 क्वेश्चनची PDF टाकतोय, लेटेस्टवाले 6 महिन्यातले सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये सोडून देतोय. पाहिलं नसेल तुम्ही, तुमच्यासाठी थोडी टाकतो ते, तुमच्यासाठी टाकायचे असेल तर मला स्नॅपचॅटवर टाकावं लागेल, नाहीतर मग इंस्टाग्राममध्ये आली पाहिजे ती, तेव्हा ती PDF ओपन होईल ना. टेलिग्राम कुठं मास्तर, ते कुठं ओपन होत असतं का? बघा एक गोष्ट करा, मी डेली 20 क्वेश्चनची PDF टाकतो, ते 20 क्वेश्चन टॉप मोस्ट क्वेश्चन आहे लेटेस्ट एक्झामला आलेले, सेंट्रल आणि स्टेट. ठीक आहे, आणि रविवारी काही काम नसतं मला, म्हणून रविवारी प्रगतीचा रविवार म्हणून टॉप 50 क्वेश्चन टाकतो. म्हणजे दररोज 20 × 20 = 6 × 2 किती, 12, म्हणजे 120 क्वेश्चन ते, आणि संडेचे 50 क्वेश्चन, 50 × 1 = 50, म्हणजे एका हप्त्यामध्ये मी तुम्हाला 120 आणि 50 किती क्वेश्चन झाले रे, 170, 170 क्वेश्चन, जे की सेंट्रल आणि स्टेट दोन्हीकडं लेटेस्टमध्ये आलेले असतील असे. जर तुम्ही 170 क्वेश्चन दर हप्त्याला सोडवले तर भुगा करून टाकसान तुम्ही एका महिन्यात पूर्ण पेपरचाच, सगळे पेपर आणि सगळ्या ज्या कन्सेप्ट रिपीटेड झाल्या जास्त पहिल्या 3 आठवड्यात, सगळ्या लेटेस्टवाल्या कन्सेप्ट सगळ्या, स्टेट सेंट्रल सगळं, मग ते सगळं टाकत राहतो. ते तुम्हाला जर बघा, जर स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राममधून टाईम भेटलाच थोडंफार, तर मग इकडं जर वापरता आला थोडा 20-20, 22-22 मिनटं, दररोज 20 मिनटं काढणं तर लई मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, ते रील स्क्रोल करण्यापेक्षा ती PDF स्क्रोल करा. ठीक आहे ना, त्याच्यात काम होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, म्हणजे मला काय म्हणायचं, दर हप्त्याला किती क्वेश्चन म्हणलं मी आत्ताच तुम्हाला, 120 आणि 50 170, तर पुढच्या 6 महिन्यात जर असं करत राहील तुम्ही एका हप्त्याला 170 चोक किती रे, 17 चोक 68, मी करतो ना माझं काम आहे ते, 17 चोक 68 म्हणजे एका महिन्यात किती क्वेश्चन, 680 क्वेश्चन, जे की मागच्या 6 महिन्यात एक्झामला आले पहिले हे, त्याच्यानंतर आणखीन मागच्या 6 महिने 680 क्वेश्चन, 680 क्वेश्चन. तुम्ही म्हणसान मास्तर एवढे एक्झाम होता का, हां होता, तुम्हाला माहीत नसेल तर सेंट्रल स्टेट सगळं ना 25-25 क्वेश्चन येतात, म्हणजे कोणत्या पण एक्झामला गणित बुद्धिमत्ता जर बघितलं तर 25-25 क्वेश्चन येतात. मग माझं इकडं फिरून झालं स्टेट आणि सेंट्रलला, की मग मी कधी कधी गोव्याला फिरायला जातो, मग कधी कधी मी गुजरातला फिरायला जातो, कधी कधी मी J&K ला एक एक्झाम झाली आत्ता, तिकडं फिरायला जातो, फिरायला जातो म्हणजे तिकडचे क्वेश्चन उचलून आणतो. ठीक आहे, आणि क्वेश्चन सापडणं लई मोठी गोष्ट नाही, टेलिग्रामवर गेले सगळ्या दणादण PDF पडलेले आहे. ठीक आहे, उचलायचं PDF, बघायचा, सोडवायचा, खतम करायचं, असे जेव्हा तुम्ही क्वेश्चन करत राहणार तुमचं काही राहणार नाही. ठीक आहे, लेटेस्टवाले कन्सेप्ट करून घेतलाय, संपलं हे गरीब वाटायला लागणे हे. चला घ्या पुढचा क्वेश्चन घ्या. आता चालू झाले क्वेश्चन. ठीक आहे, आता बघा मी काय अपडेट केलं आणखीन त्याच्यात. पहिले तुम्हाला काय दिलं रे,
पहिले तुम्हाला तो बेसिकवाला टाईप समजून सांगितला सगळा मागच्या लेक्चरमध्ये, आणि त्याच्यानंतर आजच्या सेशनमध्ये पहिले आलेल्या काय केलं आपण, सगळे क्वेश्चन सोडून घेतले, ठीक आहे ना, पेपरला आलेले सगळे एक्झामला आलेले क्वेश्चन सिलेक्ट करून घेतले, सोडून टाकले मागच्या 6 महिन्यातले. आता पुढचा टाईप आपण शिकतोय, ह्या टाईपचं नाव काय, तर आपल्या भाषेत नाव द्यायचं काही ताण नाही आहे त्याला. आपल्या भाषेतलं याचं नाव आहे, मंगेश भाऊच्या भाषेतलं याचं नाव आहे सिंगल परसेंटेज. तुम्हाला कळत असेल ना, सिंगल डबल तुम्हाला चांगलं कळतं, अरे बरोबर ना. सिंगल परसेंटेज म्हणजे कसं, क्वेश्चनमध्ये किती परसेंटेज दिलेलं असणार, एकदाच. आता याचे तुम्हाला पेपरला आलेले क्वेश्चन सांगतो. पहिले तर असा क्वेश्चन यायचा, एचा पगार बीपेक्षा 20% वाढला तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल. त्याच्यानंतर पेट्रोलचे भाव 40% वाढले, नंतर खर्च तेवढा ठेवण्यासाठी किती टक्के पेट्रोल कमी खरेदी करावं लागणार, ठीक आहे. त्याच्यानंतर साखरेचे भाव, लेटेस्ट आयोगाने विचारलेलं क्वेश्चन, लेटेस्ट म्हणजे तरी पण 2 वर्ष झालेला. साखरेचे भाव 30% वाढले, खर्च तेवढा ठेवण्यासाठी किती टक्के साखर कमी खरेदी करावं लागणार, ठीक आहे. सिंगल परसेंटेज आलं तर 2 गोष्टी विचारल्या जातात. किती गोष्टी विचारल्या जातात, 2, ठीक आहे. 2 गोष्टी कोणत्या विचारल्या जातात, क्वेश्चनला सोडू नका, लक्ष द्या, पहिले कन्सेप्ट समजून घ्या, नंतर तुम्ही धनादन क्वेश्चन सोडवत राहा. त्या PDFमध्ये क्वेश्चन आहेच, आणि क्वेश्चनची कमी पडली तर 680 क्वेश्चन महिन्यामध्ये येतच आहे, ठीक आहे. हां, 2 गोष्टी विचारल्या जातात सिंगल परसेंटेज असले तर. एकदा कमी विचारणार, नाही तर दुसरं काय विचारणार, जास्त, बरोबर. फॉर्म्युले कशावरती बनले रे हे लक्षात ठेवा, विचारलं काय, कशावरती फॉर्म्युले बनले रे, विचारलं काय. एक तर कमी विचारणार, नाही तर काय विचारणार, जास्त. मग कमी विचारलं तर काय फॉर्म्युला बनतो, आणि जास्त विचारलं तर काय फॉर्म्युला बनतो. फॉर्म्युल्यात फक्त एक छोटासा चेंज आहे, बाकी दुसरं काहीच नाही याच्यात, कधीच क्वेश्चन जाणार नाही, ठीक आहे ना. मग तो UPSC चा क्वेश्चन जरी असला, 2019 UPSC ने क्वेश्चन विचारला होता, ए आणि बी हे 2 लोखंडाचे ठोकळे, हे 2 काय, लोखंडाचे ठोकळे. जर बी ठोकळ्यावरती ए हा ठोकळा ठेवला, दिसला सगळ्यांना, बी ह्या ठोकळ्यावरती ए हा ठोकळा ठेवला तर वजन 60% वाढतं. किती टक्क्यांनी वाढतं, 60. आणि नंतर हा ठोकळा काढून घेतला, ठीक आहे ना, तर एकत्रित वजनाच्या किती टक्के वजन कमी होईल, याच्यामध्ये पण किती टक्के आलं, एकदाच टक्के दिलं ना, 60. म्हणजे हा पण क्वेश्चन सिंगल परसेंटेजवाला आहे. भाषा बदलल, साखर येईल, साखरच्या जागी पगार येईल, पगारच्या जागी पेट्रोल येईल, पेट्रोलच्या जागी लोखंडाचे ठोकळे येतील, काही पण येऊ द्या, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी विचारल्या जाणार, एक तर कमी विचारणार, नाही तर काय विचारणार, जास्त. मग कमी विचारलं तर काय बनतं मास्तर, आणि जास्त विचारलं तर काय बनतं, तर ते बघा. वाईट, ठीक आहे. कमी विचारलं तर फॉर्म्युला काय, आणि जास्त विचारलं तर इथं पण येतं शंभर. कमीच्या विरुद्ध काय असतं रे, खूप अवघड गोष्ट विचारली ना मी, कमीच्या विरुद्ध काय असतं, जास्त, म्हणून इथं येतं प्लस, आणि एक्स गुणिले काय असणार रे, 100. इथं जास्तच्या विरुद्ध काय येतं रे, म्हणून मायनस गुणिले एक्स, हे मायनस एक्स गुणिले काय असणार, 100. संपलं. सिंगल परसेंटेज कधी पण दिसलं कुठं पण, क्वेश्चनची भाषा काहीही दिलेली असू द्या, लोखंडाचे ठोकळे घ्या, पेट्रोल घ्या, साखर घ्या, पगार घ्या, काही पण असलं, सिंगल परसेंटेज आहे तर 2 गोष्टी विचारल्या जाणार. तुम्हाला विचारणार एक तर कमी, नाही तर काय विचारणार, जास्त. बस इथं काय विचारलंय रे, कमी, हे लक्षात ठेवा. फक्त फॉर्म्युले बनले कशावर आहे, विचारलं काय, इथं हे जास्त आहे तर जास्तचा फॉर्म्युला लावू नका. विचारलं काय म्हणे, अरे काय विचारलंय, कमी, कमीचा फॉर्म्युला घेणार, मग कमीचा फॉर्म्युला काय, हा कमीचा फॉर्म्युला हा आहे, तर मग इथं घेणार कमी. एक्स म्हणजे किती टक्के आहे, 20. 100 आणि 20 किती रे, 120 गुणिले काय असणार, 100. हे 0 आहे, 0, 2 एक 2, 2 सख 12, 2 3 6, 2 5 10. 50/3, 50/3 म्हणजे किती येणार रे, 16.66. नाहीच तर बघा, 50/3, 3 एक 3, 3 एक 3, 2 उरले 3 सख 18, 2 उरले पॉईंट 3 सख 18, 3 सख 18, 16 पॉईंट किती असणार, 66, ठीक आहे ना. असं नसणार, असं वाटलं नाही कोणाला, एचा पगार बीपेक्षा 20% जास्त आहे तर बीचा पगार एपेक्षा 20% कमी असेल, हां असं नसतं ते, ठीक आहे. याचा पगार किती टक्क्यांनी कमी असणार, 16.66 घ्या लिहून.
ते फॉर्मुले लिहून घ्या व्यवस्थित. फॉर्मुले कोणत्या बेसवरती ते पण लिहून घ्या. ते वाक्य ते विचारलं काय ते व्यवस्थित लिहा. आता पुढचं क्वेश्चन निवांत सोडवा. दन 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 किती क्वेश्चन आहेत त्याच्यात. जाऊ दे नंतर बघतो किती. तुमचं हे नको जायला. पुढचे दोन क्वेश्चन जर आले तरच घरी जायचं. आज पुढचे दोन क्वेश्चन सोडवायच्यातले, नाही तर मग इथंच बसू. आज आम्ही बसतो म्हणे इथं. आम्हाला काय नेट द्या, एक चार्जिंगला पॉइंट द्या आणि खायला थोडंफार दिलं तर बरं आहे. लिहून झालं रे. इम्पॉर्टंट टाईप आहे हा. खूप सगळ्या एक्झामला पेपरला क्वेश्चन येतो याच्यावरती. झालं लिहून बोला ना. नाही ना काही शंका आहे कोणाच्या मनात. विरोधी पक्ष नेते का अडचण तुम्हाला. नाही इकडं फायनान्स मिनिस्टर. नाही ना बाकीचे आमदार. चुकून एखाद सरपंच नाही बसला ना इकडे येऊन. इकडं करू करा फेला. देऊ पुढचं क्वेश्चन. मांडता चला मांडा. नीट लक्ष देऊन वाचा क्वेश्चन. हा जसं मॅसेज डोळ्यात तेल घालून वाचता तसं क्वेश्चन डोळ्यात तेल घालून वाचा. थर्टी 3.3. हा आता काही नाही राहिलं त्याच्यात. आता फक्त प्रॅक्टिस करायची. दादा बघा मागचं फॉर्म्युले तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. हां 5. याचा राजीनामा लिहून घ्या रे. 5 आला त्याचं. चला नीट लक्ष द्या. मला सांगा ना याच्यात उरलंच काय. आता विचारलं काय जास्त. मी तर क्वेश्चन पण बघत नाही. आता विचारलं जास्त आहे. अरे जास्तचा फॉर्म्युला काय. जास्तचा फॉर्म्युला एक्स 100. जास्तच्या अपोजिट इथं कमी येतं. एक्स गुणिले असणार 100. विचारलं काय त्याच्यावर फॉर्म्युला. सिंगल परसेंटेज आहे. इथं काही दिलेलं असू द्या. 25%. 25 मधून 100 मधून 25 गेले 75. गुणिले काय असणार 100. 25 एक 25. 25 3 75. 100/3 म्हणजे किती रे. 33.33. हे कॅल्क्युलेट करायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्हाला 1/3 म्हणजे 33.33 माहीत पाहिजे. आलं लक्षात. नाहीच आलं तर मग 100/3 खेळावं लागणार. 3 एक 3 3 3 9. 1 उरला 3 3 9. 0.3 3 9 3 3 9. आलं का रे. चला पुढे चला. आता पटकन पुढचा क्वेश्चनला ट्राय मारा. आता पगार. पगारचा हा पेपरला आलेला क्वेश्चन. आयोगाने विचारलेलं क्वेश्चन. साखरेचे भाव किती टक्क्यांनी वाढले. 30. खर्च तेवढाच ठेवण्यासाठी. सागर नाही हे साखर आहे. सागरला कुठं विकत घेता. साखर किती टक्के कमी करावी लागल. तेवीस पॉईंट शून्य सात येतं. हां मास्तर एवढं कॅल्क्युलेशनला टाईम लागणारच म्हणा. आम्हाला पाडे कुठे येते. आम्हाला
23 पुढं काही सांग ना. 07. हां आता बरोबर आहे, याचा राजीनामा परत देऊन टाक त्याला. ठीक आहे, मला सांगा साखर काय विचारलंय, किती टक्के कमी? अरे सिंगल परसेंटेज कमी विचारलंय, कमी विचारलं तर एक्स 100 कमीच्या अपोजिट प्लस येतं, एक्स गुणिले 100. मला सांगा 30 आणि 100 आणि 30 किती रे, 130 गुणिले 100, हे शून्य आहे, शून्य कटलं, 3 × 100 किती, 300/13, 300/13, 13 × 13 = 26 किती उरलं रे, 4, 13 × 39 एक उरलं, पॉईंट दिला 10 झालं, 13 × 10 भाग जाईल का रे, नाही, मग आणखीन एक शून्य घ्या, 100 झालं, 13 × 7 = 91 23.07 खतम. जम्या, चला घ्या पुढचा क्वेश्चन घ्या लवकर. काय झालं, टाइम झाला, अच्छा बर, उगच वाला क्वेश्चन घ्या, तो क्वेश्चन सोडवा, मग बस झालं का हे, एक क्वेश्चन सोडवा ना, आणखीन उगच वाला क्वेश्चन देत नाही आज, उद्या आला की उद्या उगच वाले 2 क्वेश्चन देतो. ठीक आहे, काय घे ट्रेनचा क्वेश्चन, तर ट्रेनचा क्वेश्चन घ्या. एक ट्रेन हां एक रेल्वे घ्या, नाही तर एक ट्रेन लिहा, काही पण लिहा, उगच वाल्या क्वेश्चनमध्ये ॲड करा, लेटेस्टमध्ये आलेला क्वेश्चन आहे. एक ट्रेन सामान्य वेगाच्या 4/9 वेगाने गेल्यास 4/9 वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर, माझी मराठी सुधारली हा, डायरेक्ट निर्धारित शब्द आठवेल मला, निर्धारित जागेवर 18 तासात पोहोचते जर ती तिच्या कोणाबद्दल बोलतो आपण, ट्रेन बद्दल, हे लक्षात ठेव, ती तिच्या सामान्य वेगाने गेल्यास किती वेळात पोहोचेल. ऑप्शन देऊ का, 400 किती सांगितलं ते 9 ना, आणि किती तास आहे, 18, चला घ्या 8, 10, 12, 15. ज्या दिवशी तुम्ही असा टॉपिक सांगितला तुम्हाला कोणी, आणि ज्या दिवशी तुम्हाला पेपरला आलेले क्वेश्चन सांगता आले तोंडी विथ ऑप्शन, त्या दिवशी समजून घ्यायचा अभ्यास बरोबर चालू आहे. आणि मला फक्त असं 2 सब्जेक्टचं करायचं आहे, आणि एक त्याच्यामध्ये सी सॅट ॲड करायचं आहे, तसं तुम्हाला तुमच्या 7 सब्जेक्टचं करायचं आहे. ठीक आहे, तर करून घ्या, जेवढ्या लवकर कराल तेवढा जास्त फायदा, जेवढा टाईम लावाल तेवढा पोस्ट निघायला टाईम लागेल. ठीक आहे, आत्ताच काल एक रिझल्ट लागला, औरंगाबादचाच पोरग अभ्यास करणार, त्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये, पहिला असं ना तुम्ही, फर्स्ट अटेम्प्टमध्येच 2000 म्हणजे 21 वर्ष वय आहे त्या पोरचं, 21 का 22, त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर केली एक्झाम राज्यसेवा. ठीक आहे, तुमचं तर टार्गेट कमी आहे, तुम्ही तर ते करू शकता आरामशीर. ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी पेपर ॲनालिसिसला स्ट्रॉंग पाहिजे त्याला. हां ठीक आहे, चला मग आजच्या सेशनला इथेच थांबूया, परत एकदा भेटूया उद्याच्या एका नवीन सेशनमध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, गुड डे टू ऑल.